अनंत चतुर्दशी दिवशी संपूर्ण मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची गर्दी होते. मुंबईतील सर्वात मोठे विसर्जन स्थळ असलेल्या गिरगाव चौपाटीवर हजारोंच्या संख्येने गणेश मूर्ती विसर्जित होतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीचं नियमन करणं हे एक मोठं आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असेल. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी फुल प्रूफ प्लॅनिंग केलंय. गिरगाव चौपाटीसाठी मोठे गणपती व्हीपी रोड, डॉक्टर भडकमकर मार्ग, जय शंकरशेट रोड तसंच नाना चौकातून प्रस्थान करतील. तसंच गणेश मूर्ती व्यतिरिक्त मिरवणुकीतल्या इतर गाड्यांना ऑपेरा हाऊस सिग्नल पर्यंत जाण्याची परवानगी असेल. दादर चौपाटीवर वरळीकडून तसंच माहीमकडून मिरवणुका दाखल होतील. तसंच एनसी केरकर मार्गावरूनही मिरवणुका दादर चौपाटीवर दाखल होतील. जुहू चौपाटीवर जुहू तारा रोड तसंच विलेपार्लेवरून गणपती बाप्पा विसर्जनासाठी येतील. तर परतीच्या प्रवासासाठी दुसरी लेन मोकळी ठेवण्यात आली आहे. वर्सोवा बीच, पवई तलाव, मुलुंड तसंच मालाड मार्वे इथेही विसर्जनासाठी वाहतुकीचं खास नियोजन करण्यात आलंय. प्रताप कॉलनी शितळादेवी रोडवरून मिरवणुका वर्सोवा बीचवर दाखल होतील. याच रस्त्यावरून परतीसाठी एक लेन राखीव ठेवली आहे. लालबाग मार्केटवरून निघाल्यावर लालबागचा राजा भारत माताकडून साने गुरुजी मार्गावर येईल. त्यानंतर क्लिअर रोडवरून राजा थेट नागपाड्यात येईल. त्यानंतर दोन टाकी संत सेना महाराज मार्गावरून सुतार गल्ली, माधवबाग, सीपी टँक, व्हीपी रोड मार्गे ऑपेरा हाऊसवरून राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल होईल. त्यामुळे यंदा मिरवणुकीसाठी वाहतूक पोलीस सज्ज झालेत हे नक्की. सचिन गाड, मुंबई लाईव्ह.